नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो ते म्हणजे ढाण्याची भाजी काढण्यासाठी। तर आई ढाण्याची भाजीची ओळख दाखवेल की कशा पद्धतीने त्याची पानं असतात, ते झाड कसं असतं, तर ते दाखवेल। खरं तर ही भाजी आहे ना खूप अवघड, ओळखायला खूप अवघड आहे। तर बघूया ढाण्याची भाजी कशी ओळखायची ती। तर चला ढाण्याची भाजीची रेसिपी पाहूया आणि ढाण्याची भाजी कशा पद्धतीने असते ते ओळखून घेऊया। ही वाली ना कशी ओळखायची, एकदम पानं दात्रीवाली पानं आहेत ना, दात्रीवाली आहेत थोडी थोडी, आणि झाड बघा थोडं मोठं आहे ना, पूर्ण बांधायला झाड आहेत हे बघा। आणि ढिऱ्या ढिऱ्या घ्यायचे ना, भरपूर प्रमाणात आहे तिकडे। इथं बघा केवढं मोठं झाड आहे, आणि नंतर इकडे बघा, इकडे बघा किती हे बघा, इकडे दोन तीन अशी झुंडमध्येच आहेत हे बघा। किती भारी दिसते ना, चांगली दिसते बघ। अशा पद्धती म्हणजे ढिऱ्या ढिऱ्या घ्यायच्या, कोवल्या कोवल्या ढिऱ्या घ्या, मग नंतर परत फुटतात का ढिऱ्या, फुटतात फुटतात ना, नंतर सुद्धा आपण काढू शकतो। इकडे पण आहेत बघा, इकडे सुद्धा आहेत, थोडं चोंड्यामध्ये पण आहेत, इथे होती हे बघा चोंड्यामध्ये आहेत। तर मित्रांनो, आईने आपल्याला झटपट ओळख दाखवली की कशी ओळखायची भाजी रानामध्ये जंगलामध्ये, कारण अशी भाजी आहे ना हे बघा। भाजी आईने भरपूर काढले हे बघा, भरपूर प्रमाणात काढलेली आहे भाजी। आणि आता आपण जाऊया घरी आणि त्याची रेसिपी पाहूयात। तर मित्रांनो, आता आपण घरी आलेलो आहे आणि आई आपल्याला दाखवेल की कशा पद्धतीने ही भाजी साफ करायची। ती पहिले पानं काढून घ्यायची, पानं काढून अशी घ्यायची। अच्छा, म्हणजे पूर्ण बारीक बारीक करून घ्यायची। पानं बघा, तुम्हाला दाखवल्याप्रमाणे धारदार आहे याला हे बघा, धार म्हणजे काटे काटे करवतीचे दात कसे असतील त्या तशा पद्धतीने हिचे साईडला बघा, साईडनं असे आहेत। भरपूर भेटली ना आपल्याला, एकाच ठिकाणी नाही पण अलग अलग ठिकाणी आपल्याला शोधायला थोडा वेळ लागला, पण आपण एका ठिकाणी गेलो होतो तर तिकडे जास्त भेटली, आणि बाकीच्या ठिकाणी असं माळाच्या ठिकाणी थोडी थोडी भेटली। हां, तर पूर्ण मिळून आपल्याला एवढी भाजी भेटली आहे। तर पहिलं आता धुवून घ्यायला लागेल ना, धुवून घ्यायची, चिरायची भाजी, पहिलं धुवून घ्यायची नंतर चिरायची। आई बघा कशी कशा पद्धतीने धुवून घेते, अशा पद्धतीने स्वच्छ अशी धुवून घ्यायची भाजी। हां, अशी स्वच्छ धुवून घ्यायची भाजी। तसं म्हटलं तर पावसाळ्याची भाजी आहे ही, बाहेर जंगलामधली स्वच्छच असते, तरी पण आपण धुवून घेतो, पाऊस पडलेला असतो ना, पाऊस पडलेला असतो। हा, आता तर पाऊसच पडतोय, भरपूर दिवस झाले, पाच सहा दिवस पाऊसच पडतोय। त्या पावसामध्ये आपण आता या तरी पण धुवून घेते बघा। आता याच्यानंतर चिरून घ्यायची ना, नंतर चिरून घ्यायची असा मुचडा करून घ्यायचा ना, हे असं घ्यायचा, असा मुचडा करून घ्यायचा, कापायची इल्यावर किंवा तुम्ही सूर्य पण कापू शकता ना, असं मुचडा करून घ्यायचा आणि बारीक कापायची, बारीक एकदम बारीक कापून घ्यायची। आई बघा कशी कापते, एकदम बारीक झाली पाहिजे ना, बारीक झाली पाहिजे अशी, जशी जाय पण पटकन शिजते, लवकर शिजते बारीक असल्यावर ना। आपल्याला सुकी सुकी भाजी करायची ना, सुकी करायची, डाळ टाकू, डाळ टाकायची, चणा डाळ ना, चणा डाळ। भाजी चिरून झालेली आहे ती घेतलेली आहे, खोबरं आहे, डाळ शिजून घेतलेली आहे, चणा डाळ, कांदा आहे, तिखट, तिखट आहे, तिखट आहे, आणि हळद आहे, मीठ आहे, मीठ आहे, आणि दोन पाकळ्या लसणीची आहे। तर आपल्या ह्याची फोडणी द्यायची ना, ह्याची फोडणी द्यायची आपल्याला। आता बघा, तर ही आपण कढई वरती ठेवायची, आता कढई तापलेली आहे, त्याच्यात तेल टाकायचं आहे, दोन चमचे, दोन पळ्या ना, दोन पळ्या, ही लसूण टाकायची आहे पहिली, त्यानंतर कांदा टाकायचा, कांदा म्हणजे कांद्यामध्ये आणि लसणीमध्ये आपल्याला फ्राय करायचे ना ही भाजी, फ्राय करायची, मिक्स करून घ्यायचे, कांदे लसणीची फोडणी द्यायची ना, आपल्या फोडणी द्यायची, चांगली लसणीची वास येते चांगली, आणि त्यानंतर हे असे हलवायचे, कांदा चांगला लालच लागत व्हायला पाहिजे,
तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा व्यवस्थित. आपल्याला किंवा गॅस असेल तो कमी ठेवायचा ना, मीडियम ठेवायचे, लोवर जास्त नाही करप होऊ शकते. कांदा भाजला की थोडा थोडा कांद्याचा वास यायला लागतो ना, वास यायला. कांदा भाजला की वास येतो तोंडावर कांद्याचा. आता कांदा लाल होत चाललाय. हां, आणि आता भाजी टाकायची. भाजी टाकायची. आवाज बघा काय आहे. हां, ही अशी भाजी टाकायची. हिरवी हिरवी गार मस्त येते. आणि ढवळून घ्यायची पूर्ण. ढवळून घ्यायची पूर्ण. कांद्यामध्ये आपण कांदे तेलामध्ये फ्राय केले पूर्ण. आवाज कसा येतो. डाळ वगैरे कधी टाकायची. डाळ आता टाकायची जी आता टाकली ना. हां, आता नंतर टाकायचं फोडणी दिल्याच्या नंतर. ओलं खोबरं घेतले किसून आपण आणि ही डाळ आहे बघा. आणि त्याच्यानंतर मिक्स करून ढवळून घ्यायचं. एक जीव करायचा. आणि त्याच्यानंतर तिखट टाकायचं. तिखट टाकायचं. लाल लाल तिखट. एवढं लाल तिखट. एक चमचा लाल तिखट. लाल तिखट. त्यानंतर हळद. हळद थोडीशी टाकायची ना. हा, ही हळद. ही हळद टाकायची. मीठ टाकायचं. हे चवीनुसार मीठ. एवढं असं मीठ टाकायचं. तुम्हाला जसं खारट पाहिजे त्या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर पूर्व परत ढवळायला लागेल. ढवळायचं आणि ढाकण मारायचं. ढाकण म्हणजे निम्र शीट होत होतं. इस्तो कमी करा. इस्तो कमी करून ढाकण मारून ठेवायचं. किती मिनिटात शिजली. पाच मिनिटात शिजली. लगेच शिजली. हा, लगेच शिजली. कोवळी असल्यामुळे भाज्या लगेच शिजतात. यांना शिजवायची जास्त गरज नाही लागत. रांच्या भाज्या आहेत ना, लवकर शिजतात. वाफ्यावर शिजवायचे ना. वाफ्यावर शिजवायचे. हा, तर असं नंतर मग ढाकण मारलं. ढवळून झालं. आता हे ढाकण मारलं. हे ढाकण मारलं. आणि हे आपल्याला 5 ते 6 मिनिटं ठेवायचं आहे. ठेवायचं कमी गॅसवर. आपण इस्तो पण कमी ठेवलाय. आणि बघा आता आपली 5 ते 6 मिनिटात भाजी तयार होईल. तयार होईल. झाली ना 5 मिनिटं. 5-6 मिनिटं झाली. आता शिजली असेल ना. आता ढाकण काढायचं. ढाकण काढायचं. आणि बघा ही भाजी आपली झाली. नाही भाजी झाली ना. आता ढवळून ठेवायची ना बाजूला. बघा व्यवस्थित झालेली आहे आपली भाजी. दिसायला बघा किती भारी दिसते. बघा आणि पूर्ण जी पानं आहेत ती पण बारीक झाली. बघा आणि आपण डाळ ही उकडलेली होती ना, त्यामुळे ती शिजायची काही गरज नाही. आपण फक्त भाजी शिजवून घेतली. बघा कशी राई आता इकडे भाकरीची तयारी करते. किती भाकऱ्या. तिघांना 3. बघा आता भाकरीचं पीठ आपलं चक्कीवरच दळलेलं आहे. नाही चक्कीवरच. चक्कीवर नाही तर घावण्यासाठी आणि वाड्यासाठी आपण जात्यावर दळतो. आणि हे चक्कीवर दळलेलं आहे. थोडस चक्कीवरचं पीठ जरा बारीक असतं ना. बारीक असतं. आणि घावण्यासाठी किंवा जाड लागतं. त्यासाठी आपण जात्यावर दळतो. तर हे पीठ बघा पूर्ण बारीक आहे. ह्या पिठाला आपण गरम पाणी कधी टाकतो. जर नाही फुटली भाकरी तर गरम पाणी करतो. आणि मग ते अशी मळून घ्या. फुटली नाही म्हणजे अशी फुटते भाकरी ना या दादा. हा हा. म्हणजे फुटली नाही तर गार पाणी टाकू शकतो ना. म्हणजे जर फुटत असेल. फुटली फुटायला लागली ना. हा, की मग ते गरम पाणी टाकायचं. अच्छा,
तव्यावरच केलं तरी चालतं ना, म्हणजे पीठ बरोबर नसलं की तसं होतं ना, म्हणजे बारीक जाड जरा फरक असला ना की तर त्या पद्धतीने होतात भाकऱ्या. म्हणजे वंडा करून परत पोलपटावर किंवा थापटायचे. आपण परातीमध्ये पण थापटू शकतो ना, आपल्याला पोलपट आहे तर पोलपटावरच थापत. परातीला चिकटतं जास्त, मग पीठ जास्त वापरायला लागेल ना. परातीला जास्त वापरायला लागतं. खाली आपण हे सुकं पीठ घेतलंय ते ना, तसे तव्यावर टाकून नंतर पाणी लावायचं ना. गरम तवा आहे ना आपला केलेला, गरम आहे एकदम. आणि पाणी म्हणजे पीठ असताना वरती सुकं, हा पिठलत नाही म्हणतात, कारण सुकं पीठ असताना ते त्याला वळ झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर 2 मिनिटांनी सुकल्याच्या म्हणजे शेकल्याच्या नंतर हे वरचं पीठ जे आपण पाणी लावले ते सुकलं पाहिजे. शेकल्याच्या नंतर परत उलटी करून परत दुसऱ्या साईडने शेकून घ्यायची ना. आई आता इकडे दुसरी भाकरी बसते बघा. आता पलटी करायची ना, आता पलटी करायची अशी. तर मित्रांनो, आपली भाकरी सुद्धा तयार झाली आहे आणि भाजी सुद्धा. भाजी बघा किती भारी दिसते. आणि आता आपण टेस्ट करून बघणार आहोत की भाजी आणि भाकरी कशी लागते ती. खूप भारी इंटरेस्टिंग आहे बघा. कडक कडक भाकरी एकदम. मला जास्त करून कडकच भाकरी आवडते. आणि बघा डाळ, चणा डाळ आणि आपली भाजी बघा. तर मित्रांनो, आपली भाजी पण रेडी आहे आणि भाकरीसुद्धा. खाऊन बघूया की कशी झाली आहे. आई अजून भाकऱ्याच बनवते. एकदम भारी झाले. टेस्टसुद्धा एकदम ओके आहे. आपली रांची भाजी जशी लागायला पाहिजे ना तशी लागते. खूप भारी आहे. आता पाऊस पण थोडा थोडा कमी होत आला आहे, त्याच्यामुळे आपल्याला आता परत रानटी म्हणजे जंगलातल्या भाज्या पाहायला मिळतील. सो आजची भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून कळवा. गावी आला तुम्ही तर अशी भाजी बनवून बघा. तुम्हाला ढाण्याची भाजी कशी असते ती दाखवली आहे ना, तर तुम्ही गावी आला तर नक्की बनवून बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि टेक केअर.